करमेर भारा पाटील महाविद्यालय पंढरपूर व सोलापूर विद्यापीठ सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष श्रम संस्कार शिबिर आयोजित केले होते. हा कार्यक्रम शिदेवाडी येथे आयोजित केलेला होता. या कार्यक्रमाचा आज सांगता समारोह. या कार्यक्रमाला उपस्थित कसेरावचे सुपुत्र वसंतनाना देशमुख व करमेर भाऊराव पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य खिलारे साहेब उपस्थित होते. हा कार्यक्रम अतिशय आनंदात पार पडला. त्याचबरोबर सर्व स्वयंसेवक अतिशय आनंदाने या कार्यक्रमाचा आनंद लुटत होते. त्याचबरोबर आम्हाला या NSS कॅम्पमधून खूप काही शिकण्यास मिळाले व वेगळा अनुभव अनुभवण्यास मिळाला. त्याबद्दल या गावाचे आम्ही आभारी आहोत. आज या कार्यक्रमाचा आनंद घेत असताना आम्हाला वेगवेगळ्या गोष्टींची जाणीव झाली. या गावातील समस्यांचा आम्ही आढावा घेतला. त्याचबरोबर या गावाची स्वच्छता करताना आम्हाला खूप आपुलकीने या गावातील लोकांनी प्रतिसाद दिला. त्याबद्दल त्यांचे आभार मानते. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव प्रतीक्षा मच्छिंद्र चव्हाण. मी कर्मवीर भाऊराव पाटीलची BCOM थर्ड इयरमध्ये शिकणारी मुलगी आहे. कर्मवीर भाऊराव पाटील आणि अहिल्यादेवी होळकर यांच्या संयुक्त विद्यमानाने मौजे शिदेवाडी येथे आमचा NSS कॅम्प आयोजित करण्यात आला होता. गेले 6 दिवस झाला आम्ही हा कॅम्प आयोजित केलेला आहे. त्यामध्ये मतदान तसेच स्वच्छता करणे अशा सगळ्या गोष्टींचे कार्यक्रम घेतले जातात. तसेच इथल्या ग्रामस्थांनी, गावच्या सरपंचांनी, तसेच आम्ही सर्व विद्यार्थ्यांनी ग्रामस्थांनी मिळून गाव स्वच्छ करण्याचा वासा घेतला होता. व आमची अशी इच्छा होती की आमच्याकडून काहीतरी गावाला मिळालं. तसंच आम्ही थोडेफार स्वच्छतेसाठी गावासाठी मदत केली आणि या गावकऱ्यांनी तसेच ग्रामपंचायत सरपंचांनी आम्हालाही भरपूर मदत केली. एखादी गोष्ट आम्ही त्यांच्याकडे मागितली की दुसऱ्या दिवशी त्यांनी ती आम्हाला मिळवून दिली. तसेच खाण्यापिण्याची व्यवस्था, वेळोवेळी जेवण जाणे येण्याच्या सोयी, तसेच शिक्षकांनीही आम्हाला भरपूर मदत केली. असं कधी वाटू दिलं नाही की ते आमचे शिक्षक आहेत. जसं की आम्ही विद्यार्थी मित्र कसे एकत्र येऊन गप्पा गोष्टी करतो, त्याचप्रकारे मॅडमनी सर देखील आमच्यासोबत एकत्र येऊन काम करत होते. गावचे सरपंच असतील, गावचे नागरिक असतील, यांनीही आम्हाला मदत केली व पूर्णपणे आमच्याकडून काम करून घेतले नाही, ते स्वतः पण काम करत होते. पर गाव पण स्वच्छ झालं. आमची अशी इच्छा आहे की अजून आम्हाला इथं यावं आणि इथं काहीतरी काम करावं असं वाटतं. पण कॅम्प 6 दिवसाचा असल्यामुळं आमची खंत आहे की आमचं पुढच्या वर्षीचं पण कॅम्प इथे यावं. धन्यवाद. प्राध्यापक सुमन केंद्रे. आमचं महाविद्यालय कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय ॲटोनॉमस झालेलं आहे. या महाविद्यालयातर्फे आणि जॉईंट म्हणजेच सोलापूर विद्यापीठ सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर इथं आयोजित करण्यात आलं. आणि राष्ट्रीय सेवा योजनेचं हे जे शिबिर इथं आयोजित करण्यात आलं त्याच्या माध्यमातून
गाव तर स्वच्छ करण्यात आलं, परंतु मुलांवरती श्रम संस्कार म्हणजेच काहीतरी संस्कार घालून तो मुलगा त्याच्या लाईफमध्ये कसा सेटल झाला पाहिजे याच्यासाठीही अनेक व्याख्यान आयोजित करण्यात आले. भारुडाचं सुद्धा इथं आयोजन करण्यात आलं की ज्याच्या माध्यमातून जनजागृती झाली पाहिजे. समाजामध्ये आपण काय सुधारणा करू शकतो, आता आपण काय आहे आणि पुढं काय होऊ शकतो याच्यासाठी सुद्धा छानपैकी विद्यार्थ्यांवरती संस्कार घालण्यात आले. आणि इथं आल्यानंतर आम्ही नुसतं ग्रामस्वच्छता हे अभियान राबवलं नाही, तर मतदान करण्यासाठी एखाद्या मतदाराला जागृत कसं राहिलं पाहिजे, अलर्ट कसं राहिलं पाहिजे आणि योग्य मतदान कुठं केलं पाहिजे हे सुद्धा आम्ही ही जी रॅली आयोजित करण्यात आली त्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आणि गावकऱ्यांनाही सांगितलेलं आहे. त्याशिवाय ह्या ज्या मुली आहेत, इथं भरपूर मुली आहेत, त्या मुलींना नोकरीच नाही मिळाली जर का, तर त्याच्यासाठी आम्ही बचत गटाशी सुद्धा संपर्क साधला आणि बचत गटाचे जे प्रमुख अधिकारी आहेत त्याच्यामध्ये महिला पण होत्या आणि जेंट्स पण होते, त्यांनी आमच्या मुलींना मार्गदर्शन केलं, ज्याच्या माध्यमातून मुलींना आणखी एक स्किल मिळालं की समजा नोकरी नाही लागली तर बचत गटाच्या माध्यमातून त्या सेटल होऊ शकतात. त्याशिवाय गावामध्ये महिला किती सुशिक्षित आहेत किंवा गर्भवती महिलांचे काय प्रॉब्लेम आहेत ते आम्ही त्याच्यासाठी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. असे अनेक समस्या जेवढं जमेल तेवढं आम्ही हे करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि याच्यामध्ये येण्याचा आणखी एक उद्देश असा आहे की राष्ट्रीय सेवा योजनेचं जे ध्येयवाक्य आहे, मुख्य वाक्य जे आहे, नॉट मी बट फॉर यू, तर ते कसं साध्य होईल ते साध्य करण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आला आणि याच्यासाठी गावकऱ्यांनी